केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी विरोधात कोपरगाव शिवसेनेने केले आंदोलन. कोपरगाव शहरात जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात कोपरगाव तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गुरुद्वारा रोड या मार्गे तहसील कार्यालयापर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हे निवेदन तहसीलचे प्रतिनिधी भांगरे यांनी स्वीकारले आहे. शिवसेनेच्या वतीने जी महागाई भडकलेली आहे, केंद्र सरकारच्या आशीर्वादाने पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव जे वाढलेले आहे, त्याच्यामुळे सर्व सामान्य जनता वरपळून निघालेली आहे. आता ताईंनी सांगितलं तर उदरनिर्वाह करायचं प्रश्न आहे, बाकीचा विषय तर वेगळाच आहे. आरोग्य अमुक धमुकचा विषय वेगळाच आहे. केंद्र सरकारने याच्यावर त्वरित विचार करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकार मोठमोठ्या गप्पा करतं, राफेल आणतं, हे आणतं, ते आणतं. विकास समजा अयोध्येचा विकास केला, तुमच्या काशी विश्वेश्वराचा विकास केला, करायलाच पाहिजे, तो पण करायला पाहिजे. पण तुम्ही जे प्राथमिक गरज आहे लोकांच्या, ही महागाई भडकली पेट्रोल डिझेल आणि गॅसची, त्याच्यावर तर आधी विचार केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचं आंदोलन ते का संपत नाहीये? शेतकऱ्यांचं आंदोलन संपवायला फक्त मोदींचा एक शब्द, एक फोन गरजेचं आहे. शेतकरी लगेच आंदोलनही मागे घ्यायला तयार आहे, सगळ्या गोष्टी सामोपचाराने सोडवायला तयार आहे. पण फक्त महागाईकडे लोकांचं लक्ष जाऊ नये, त्याच्यामुळे शेतकरी आंदोलन त्यांनी तसंच तेवट ठेवलेलं आहे. आणि आता हे शिवसेनेने आंदोलन हातात घेतलेलं आहे. सरकारला पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव कमी करावेच लागतील. नाही केलं तर याच्यानंतर आमच्या शिवसेनेचा भडका उडेल असं मला वाटतं. तरी केंद्र सरकारने याच्यावर गांभीर्यपूर्ण विचार करावा. दुसरी गोष्ट, इतर देशांमध्ये आपल्या भारत देशात 93.25 रुपये भाव आहे पेट्रोलचे, डिझेलचे 82 रुपये आहे, गॅसचे 700 रुपये आहे. बाहेरच्या साधे नेपाळमध्ये स्वस्त आहे पेट्रोल, आपल्या इथं नेपाळमध्ये 60-65 रुपये पेट्रोल आहे, 40-45 रुपये डिझेल आहे, याचंही स्वस्त आहे. मग आपल्या इथं जा सगळं, म्हणजे केंद्र सरकार जे जास्तीचं कर लावत आहे एक प्रमाणे लोकांकडून ते खंडणीच वसूल करीत आहे असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे केंद्र सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांनी पेट्रोल डिझेल गॅसचे भाव कमी करावे असं त्यांना विनंती करतो. त्यानंतर याच्यानंतर त्यांना जनतेच्या प्रक्षोभाला सामोरं जावं लागेल, जसं शेतकरी आंदोलनाला सामोरं जात आहेत ते, तसंच इतर सर्वसामान्य लोकांच्याही आंदोलनाला सामोरं जावं लागेल, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गॅस टाकीचे भाव वाढले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, हे आंदोलन नसून तर एक सामान्य जनतेची तळमळ आहे की जे मोदी सरकारला सामान्य जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकार जे आहे सामान्य जनतेचा छळ चालवलेला आहे. तर हे सगळं बघता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, गॅस टाकीचे भाव वाढले, हे भाव वाढले तर महागाई वाढली आणि याचा सर्वात जास्त मोठा फटका तो सामान्य जनतेबरोबर शेतकऱ्याला पण बसला आहे. हे सगळं लक्षात घ्यावं केंद्र सरकारने. आणि आम्ही जसं तुम्हाला खुर्चीवर बसू शकतो तसं त्या खुर्चीवरून तुम्हाला पुन्हा उतरवू पण शकतो, तर सामान्य जनतेचा अंत बघू नका आणि हा सगळा विचार लक्षात घेऊन जो काही तो निर्णय घ्यावा. नाहीतर ही युवा पिढी सामान्य जनतेला घेऊन रस्त्यावर उतरेल आणि नाही त्या चुलीच्या धुळ्यांनी तुमच्या घराच्या भिंती काळ्या केल्या तर नाव नाही लावणार. शिवसेनेच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक तहसील असेल या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या आणि गॅसच्या दरवाढीच्या बाबतीत निषेधार्थ मोर्चा निघालेला आहे. आज क्रूडॉईलची जर आपण दर बघितला आणि पेट्रोल डिझेलचा दर बघितला याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. क्रूडॉईलची किंमत आज खूप कमी आणि पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ खूप जास्त झाली आहे. सगळ्यात महत्वाचं आपला हा देश, ही आपली अर्थव्यवस्था, ही सगळी दळणावळणावर चालते. जर दळणावळणामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे गॅसचे भाव जर जास्त असतील, चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला, आपली देशाची अर्थव्यवस्था टिकेल कशी? फक्त बोगस घोषणा द्यायच्या, आम्ही काळा पैसा फक्त भारतात आणू, आम्ही राम मंदिर नव्यानं हे करू, प्रत्येकाच्या खिशामध्ये 15 लाख रुपये टाकू, अशा फक्त बोगस घोषणा दिल्या आणि आपला हा भावनिक देश
तर त्यांच्या त्यांच्या या आश्वासनाला हे भोळे बाबडे बळी पडले आणि दोनदा त्यांना सत्ता आपण दिली, पण हुकूमशाही असलेलं हे सरकार आपल्या या देशाला येडत काढत आहे। त्याच्यामुळे मी आज या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि सर्वांना मी पुन्हा एकदा आश्वासित करतो, येत्या काळामध्ये या मोदी सरकारच्या मोगा शासनाला बळी पडू नका, कारण आज या अर्थव्यवस्थेला जर ढिल्लं पाडण्याचं काम केलं असेल तर फक्त या मोदी सरकारने, हे फक्त श्रीमंतांचं सरकार आहे। मी याचा जाहीर निषेध करतो, आज फक्त शिवसैनिक जाहीर निषेध करतायत, पण उद्याच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून या मोदी सरकारला नव्हे तर संपूर्ण बीजेपीच्या कुठल्याही नेत्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। 14 साली मोठ्या अपेक्षेने देशाच्या नागरिकांनी माननीय नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान केलं आणि देशाच्या पंतप्रधानावर आरूढ दुसऱ्यांदा झाल्यानंतर वास्तविकता संपूर्ण जनतेची मोदी साहेबांकडून फार मोठ्या अपेक्षा जनतेने या ठिकाणी धरलेल्या होत्या। प्रत्यक्षामध्ये आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे परिस्थिती अशी आहे की गॅसवरची सबसिडी एप्रिल 2020 पासून बंद झालेली आहे। जर आपण विचार केला तर गॅसची टाकी 597 रुपयाला असणारी गॅसची टाकी, नोव्हेंबरमध्ये 597 असणारी गॅसची टाकी डिसेंबरमध्ये 50-50 रुपयाने टप्प्याटप्प्याने भाव पाडून 700 रुपयाला केली। 156 रुपये गॅसवर सबसिडी एका टाकीवर आपल्याला मिळायची आणि काल परवा 23-25 रुपयाची वाढ झाली, आज 723 रुपयाला गॅसची टाकी आहे। म्हणजे वास्तविकता दिसायला विषय जरी किरकोळ दिसत असला आणि आपण जर देशामध्ये 40 लाख कुटुंबग्राही धरले आणि 40 लाख गॅसच्या टाक्यांची सबसिडी केंद्र सरकारने कशा पद्धतीने खाल्ली, किती हजार कोटीचा याच्यामध्ये घोटाळा, याचा जर आपण सूक्ष्म विचार केला तर 40 लाख टाक्या या महिन्याला लागतात असं ग्रह धरलं आणि एका टाकीमागे 200 रुपये मिळणारे प्रत्येकाच्या खिशातले कमी केले म्हटलं तरी 10,000 कोटी रुपयाचा एक महिन्याला यामध्ये गाफलाय, इतकी मोठी ही रक्कम आहे। ज्या पद्धतीने गॅसचे 10,000 कोटी प्रमाणे 1 लाख कोटीपेक्षाही जास्त मोठी फसवणूक या देशातील जनतेची झालेली आहे, त्याच पद्धतीने डिझेलचा आपण विचार करा, 2012 45 रुपये लिटर असणारं डिझेल 2014 मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस 60 रुपये लिटर होतं, आज 82-83 रुपये लिटरने आपण डिझेल घेतो आणि डिझेलचं जर कन्झम्पशन आपण जर पाहिलं तर रोजचं जर त्याचं जर आपण लिटरमध्ये जर त्याचा जर विषय जर घेत गेलो आणि पर माणशी जर आपण 5 लिटर डिझेल धरलं, 5 कोटी लिटर रोजचं डिझेल धरलं तर 150 कोटी लिटर डिझेल या महिन्याला आपल्या देशाला लागतं आणि म्हणून शेतीपासून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर या डिझेलच्या महागाईमुळं प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला याची खऱ्या अर्थाने जळ आहे। मग नोकरदार असतील, कर्मचारी असतील, सर्वसामान्य असतील, शेतकरी असतील, या सर्व स्तरावर या भाववाढीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारने हा जो या ठिकाणी क्षोभ उठवलेला आहे आणि ही संपूर्ण देशातील जनता त्यामध्ये होरपळून निघत आहे। भावनिक मुद्द्यांकडे देशातील जनतेला आपण खेचण्याचा प्रयत्न करून नादी लावण्याचं काम एका बाजूला चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून चांगल्या कामाचं शिवसेना पक्षप्रमुख यांनी कायमच कौतुक केलेलं आहे, शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेलं आहे, हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी कौतुक केलेलं आहे, पण भारतीय जनता पार्टीचं सध्याचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व केवळ साम दाम दंड भेद याचा नीतीचा वापर करून राज्यांमध्ये असणारा या ठिकाणी त्यांचा दुजाभाव आपल्याला त्यांच्या असलेल्या बजेटमधून दिसून येतो आणि आज संपूर्णपणे देश लुटण्याचं कारस्थान या देशामध्ये चालू झालेलं आहे आणि म्हणून या मोदी सरकारला जाग येण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे आज आंदोलन आहे। आज कोपरगाव शहरामध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशाने सर्वत्र महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात जे पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे जे भाव वाढलेले आहे त्याच्या निषेधासाठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक महिला आघाडी या ठिकाणी जमलेल्या आहेत। तर या केंद्र सरकार मोदी साहेबांनी हा विकास 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 म्हणून हा असा विकास केलेला आहे, महिलांना धुरापासून मुक्ती म्हणून त्यांनी उज्ज्वला गॅस योजना काढली आणि गॅसचे भाव असे गगनाला भिडलेले आहेत, तर त्या लोकांनी गॅसची टाकी घ्यायची कशी आणि जे गोरगरीब लोक असतील शेतकरी असतील जर पेट्रोल आज 93 रुपयावर गेलेलं आहे जवळजवळ 100 गाठलेली आहे तर त्यांचा जर रोजचा रोजगार 200 रुपये असेल 100-200 रुपये रोज असतो लोकांना आणि ते पेट्रोलमध्येच 100 रुपये घालवायचे म्हणल्यावर त्यांचा उदरनिर्वाह कसा व्हायचा। सर्वसामान्य जनतेचं या सरकारला काही पडलेलं नाहीये, अंबानी अदानी असे मोठमोठे लोकांना पोसायचे यांनी ठेका घेतलेला आहे, सर्वसामान्य जनतेसाठी त्यांना काही त्यांचा तळमळ नाहीये। तर अशा केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो,
या मोदी सरकारने अच्छे दिन म्हणता म्हणता कधी जनतेला धूळ चारली कळालंच नाही. आता सर्वांच्या गरीब जनतेच्या नाकेनऊ आलेले मध्यमवर्गीय ते सर्व गरीब जनता हातावरचे मोल मजूर सर्वांना उपजीविका करण्यासाठी देखील आता खूप तडजोड करावी लागते. गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे तर भाव गगनाला भिडले आणि गॅसची सबसिडी देखील बंद केली आणि बँकेत अकाउंट ओपन करायला लावलं, तुम्ही खाते उघडा म्हटले आणि आता गॅसची सबसिडी देखील बंद झाली. या गरीब जनतेने कसं पोट भरायचं? आणि गॅस पेट्रोल तर आहेच, परंतु सामान्य डाळी साळी ह्या सगळ्या वस्तूंचे इतके भाव गगनाला भिडले की आता मोल मजूर लोकांनी दोन पैसे कसे वाचवायचे? त्यांचं रोजचं पोट भरण्यासाठी त्यांची पूर्ण कष्ट वाया जात आहे, पुरेपूर होती. आणि बाकीच्या इतर गोष्टी, त्यांचं शिक्षण असेल, मुलांचे बाकीचे साधनं असतील, त्यासाठी अतिशय तारेवरची कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर या मोदी सरकारने या गोष्टीचा विचार करावा. आधीच तर महाराष्ट्राला सावत्र भूमिका दिलेलीच आहे, त्याबद्दल सामान्य प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट माहिती आहे. जनता ती अज्ञान नाहीये, एक ना एक दिवस या गोष्टीचं त्यांना उत्तर नक्की मिळेल. पेट्रोल डिझेल गॅसचे भाव वाढले त्यासाठी आंदोलन करीत आहोत. तर गॅस पेट्रोलचे भाव इतके वाढले की 100 पर्यंत गेले आणि एक आता शहरी भागात ठीक आहे, 100 म्हणजे मामूली गोष्ट आहे, पण ग्रामीण भागात एखाद्याचं मूल जर आजारी पडलं, एखाद्याचा मुलगा आजारी जर पडला तर साधी 100ची नोट लवकर त्याच्याकडे भेटत नाही, तर तो 100 पेट्रोल टाकून मुलाला दवाखान्यात कसं काय नेऊ शकतो? हे केंद्र सरकारला कळलं पाहिजे. केंद्र सरकारलाच नाही तर जे आपले भाजप सत्तेचे जे त्या पक्षाचे जे सत्ताधारी आमदार खासदार किंवा कोण पदाधिकारी असेल त्यांना पण जनतेवर होणारा अन्याय त्यांना सहन होतोय का? किंवा त्यांना आनंद भेटतोय की याच्यातून? हे का रस्त्यावर येत नाही, त्यांना का कळत नाही? ते का केंद्र सरकारला सांगत नाही की जनतेवरती अन्याय होतोय? किंवा त्यांना केंद्र सरकार पेट्रोलसाठी पैसे पुरवतोय किंवा त्यांच्याकडून पेट्रोलचे पैसे घेतले जात नाही? ते का याच्यावर आवाज उठवत नाही? सर्वांनी आम्ही शिवसेने मिळून सर्वांनी आंदोलन केलं, एवढंच नाही तर आमचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेच्या वतीने त्यावरती आंदोलन चालू आहे. सर्वांनी याचं गांभीर्य घ्यावे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, कुकुशेठ साहनी, तालुका प्रमुख शिवाजीराव ठाकरे, शहर प्रमुख कलविंदर दडियाल, असलम शेख, एसटी कामगार सेनेचे शहर प्रमुख भरत मोरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख मुकुंद शिनगर, डावज खुर्दचे सरपंच संजय गुरसळ, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इरफान शेख, विक्रांत झावरे, उपशहर प्रमुख विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गगन हाडा, गोपाल वैरागळ, आकाश कानाडे, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, विभाग प्रमुख रफिक शेख, मयूर दळवी, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, दत्तात्रय झावरे, अंबादास वाघ, विशाल झावरे, विजय सोनवणे, सचिन आसने, अक्षय नन्नवरे, निशांत झावरे, वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख पप्पू पेकळे, उपतालुका प्रमुख शिवाजी धोकरट, शहर प्रमुख जाफर सय्यद, उपशहर प्रमुख राकेश वाघ, प्रवीण शेलार, किरण आडांगळे, पिनो सावताडकर, वैभव हलवाई, श्रीपाद बसाळे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सपना मोरे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, उपतालुका प्रमुख सारिका कोहिरे, शहर प्रमुख राखी विस्पुते, उपशहर प्रमुख अश्विनी होणे, शीतल चव्हाण, अक्षता आमले, ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे, सतीश शिंगाने, चंद्रहंस पाबळे, सतीश लोळगे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.